वहाल ग्राम पंचायत के उपसरपंच रविंद्र पाटिल ने अपना कार्यकाल पूरा होने के बाद अपने पद का इस्तीफा दिया। इस रिक्त स्थान के लिए शनिवार को चुनाव संपन्न हुआ, जिसमें अनंता गोपाल गरत की निर्विरोध रूप से नियुक्ति की गई। इस दौरान नवनिर्वाचित उपसरपंच को बधाइयां देने के लिए पनवेल तालुका सचिव नारायण गरत, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, करनाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, शेकावश के वरिष्ठ नेता भरत पाटिल, सरपंच बीमाताई वाघमारे, पूर्व उपसरपंच रविंद्र पाटिल, रामदास नाईक, सीताराम नाईक आदि गणमान्य सहित ग्राम पंचायत सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान तालुका सचिव नारायण गरत ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए नवनिर्वाचित उपसरपंच को बधाइयां दी। अनंत गरत जावळ्याचे त्यांचा उपसरपंच म्हणून या ठिकाणी निवड होत आहे, किंबहुना त्यांची निवड झालेली आहे। अनंत घरातच्या बाबतीत सांगायचं म्हणजे मला वाटतं ह्यापूर्वी सुद्धा ते ग्रामपंचायतीचे सरपंच होते, परंतु त्यांचे वडील गोपाळ गरत हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। आज ही पुण्यामध्ये त्यांची फेरी झाली तर ते पक्षाच्या कार्यालयात येऊन गेल्याशिवाय, चौकशी करून गेल्याशिवाय राहत नाहीत। आज त्यांचं वय कमीत कमी 75 ते 80 असेल, परंतु तरीसुद्धा पक्षाविषयी त्यांची तळमळ आहे, ती तळमळ वाखाणण्यासारखी आहे, त्या तळमळीला दाद देण्यासारखी आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण अनंत गरत यांना उपसरपंचपदी आपण या ठिकाणी बसवलं आहोत। त्यांच्याकडनं अपेक्षा करत असताना मी म्हणेन की ही ग्रामपंचायत कारभार फार उत्तम प्रकारे चालू आहे, तरीसुद्धा रायगड जिल्हा परिषदेत एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून आपल्या कारकिर्दीत व्हावी अशी मी आपणाकडनं अपेक्षा करतो। त्यासाठी आपले जे सारे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते सदस्य आपणाला सहकार्य करतील, ही सुद्धा मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो। आपण सर्वांनी एकमताने जो निर्णय घेतलेला आहे, आपला जो काही कार्यकाळ ठरलेला आहे, त्या कार्यकाळाप्रमाणे आपण निवृत्त होऊन आपल्या पुढील सदस्याला, पुढील प्रतिनिधींना या ठिकाणी काम करण्याची संधी द्या, अशा प्रकारचंही आव्हान आपल्याला करतो।